हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबर्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 18 मार्चपासून आपल्या भेटीला येते आणि या मालिकेचे निर्माते बांदेकर कुटुंब माझ्यासोबत आहे. खरं तर आज खूप स्पेशल ट्रीटमेंट मिळाली आम्हाला आणि त्यांनी स्वतःच्या हाताने आम्हाला वाढलं आहे. खरं तर खूप जास्त झालं आहे, आज पोट फुल भरलं आहे, प्रेमानेही भरलं आहे आणि असं जेवणानेही भरलं आहे. खूप स्वागत तुम्हा तिघांचंही. कसे आहात आणि कसं वाटतं? तुला कसं वाटतं? मला खूप भारी वाटतं, कारण का आदेश सरांनी एवढा आग्रह आणि अतिशय श्रीखंड वाढलं आणि मी अक्क संपवलं बरं का. मी असं म्हणाले की कौटुंबिक मालिका आहे आणि तुम्ही इतकी वर्ष पैठणी वाटत आपल्या वहिनींना फिरताय आणि कुटुंब पद्धती काय असते हे तुम्ही आम्हाला दाखवले, कारण आम्ही टी व्हीसमोर बसून 6 वाजले की होम मिनिस्टर बघायचं आहे. तशीच तुमची प्रत्येक मालिकाही आहे, ठरलं तर मग तर नंबर 1 आहे. आता ही मालिकासुद्धा सज्ज होते. काय फिलिंग एक निर्माता म्हणून, एक बोलतात ना की प्रेशर असतो थोडा, पण तो तुमच्या चेहऱ्यावर अजून अजिबात दिसत नाही आहे. कसं आहे, तुला जसं श्रीखंड दिल्यावरती गोड वाटलं की नाही, तसं श्रीखंडासारखे गोड क्षण या मालिकेतून कधीतरी मध्येच तिखट काहीसं असंच असणार आहे. आणि त्यामुळे खरं तर या दोघांनी खूप मेहनत त्याच्यात केलेली आहे, पण खूप आनंद मिळेल मायबाप रसिक प्रेक्षकांना हा विश्वास मी नक्कीच देतो. येस, जसं आज तू म्हणालीस त्याप्रमाणे की आपण ढेपेवाड्यात आलो आहे आणि इथे प्रेस कॉन्फरन्स आपण घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये गोडाने आपण सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांची प्रफुल्लित मनं आणि चेहरे बघून मला खात्री वाटते आहे की घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे प्रत्येकजण तेच जेवलेलं आहे, घरोघरी मातीच्या चुलीच आहेत, श्रीखंड खाऊन तृप्त होतं. तसंच ही सिरियल बघून तुम्हाला फार आनंद होईल याची मला खात्री आहे. की तुमच्या कोणत्याही सेटवर गेलो ना की असं एक स्पेशल ट्रीटमेंट मिळते, म्हणजे चहा घेतला का, जेवलात का? तसं सोहम तुला विचारायला आवडलं की तुझे मित्र जेव्हा घरी यायचे ना, म्हणजे एक असं नाही आता काकू आता गुलाबजाम वाढतील आता मला डाएट आहे वगैरे आता नाही खायचं मला, असं कधी झालं का? नाही, उलट माझे आईमुळे माझे मित्रांनी आयुष्यात ज्या भाज्या खाल्ल्या नसतील ते खायला लागले. कारण काही भाज्या असतात ज्या खूप खरं तर दुसरीकडे मे बी बनत नसेल अशा भाज्या आपल्याकडे कधी कधी येत असतात वेगळ्या. मी सगळ्या हां हां तर नाही पण नाही म्हणत वाढलेले असतात आणि आमच्याकडे आणि त्यामुळे पानावर बसल्यावरती ते खावं लागतं ते संपवा. आणि त्यांच्या आया असं म्हणतात की तुझ्यामुळे आमच्या मुलांना ह्या सवया लागलेल्या आहेत. सो म्हणून ते टेन्शनच नाही आहे. टेन्शन असेल तर अचानक जर आपण प्रिपरेशन आहे फॉर एक्झाम्पल काय भेंडी आणि चपाती, तर कधी कधी तिकडे शेपू किंवा आपलं काय पालक बिलक पण असू शकतो, तर आणि तो बनतो छान म्हणून ती मुलं खातात, त्यांना ते आवडतं, मग ते काहीतरी घरी जाऊन सांगत असतील की आई हे बनव, मग ते तो जो सर्कल आहे तो खरं तर आईमुळेच सुरू झालेला आहे. माझं पण तसंच आहे की मला आधी काही भाज्या आवडायच्या नाहीत, पण नंतर खाऊन खाऊन त्या भाज्या आवडल्या. सो ते जसं म्हणतो तसं घरी घरी मातीच्या चुली, एंड ऑफ द डे आईने बनवलेलं खायचं बेस्ट. नाही तसंच आहे ना, खरंच प्रत्येक गोष्ट तशीच असते की प्रत्येक घरात तेच असतं. आज बदलत्या जनरेशनप्रमाणे त्या मुलांच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत, पण तरीसुद्धा आनंद या गोष्टीचा आहे की स्टार प्रवाह या वाहिन्यांमुळे खरं तर ती जी मूल्ये आहेत ना ती जपण्याचं काम सातत्याने सुरू आहे. आणि म्हणूनच अशी संधी ज्या वेळेला एका उत्तम कलाकृती साकारण्याची मिळते तेव्हा तो आनंद होतो, की कारण मागची जनरेशन आणि आताची जनरेशन आणि पुढे येऊ घातलेली जनरेशन हे या सगळ्यामध्ये गुंतून पडतात. कारण एकत्र कुटुंब पद्धती, कुटुंब या संस्थेची ताकदच एवढी मोठी आहे. बरंच तर सोहम बघतोय, सेटवरही असतो, आपला मुलगा इतक्या कौतुकाने सगळं करतोय हे बघताना आई वडिलांना किती भारी वाटतंय. नाही खरंच खूप छान वाटतंय की तो जबाबदारी घेतोय आणि ती पेलतोय. आज सगळे इंटरव्ह्यूज तो देत असताना मला खरंच त्याचं कौतुक वाटत होतं की त्याच्या डोक्यात थॉट्सची फुल क्लियरिटी आहे आणि तो अतिशय समजून उमजून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो आहे. सो मला फार बरं वाटतं, कारण ह्या वयात बऱ्याचदा एखादी जबाबदारी न घेण्याकडे कल असतो किंवा ती जबाबदारी टाळण्याकडे कल असतो. सो मला असं वाटतं की छान वाटतंय आणि मी त्याच्यासाठी स्वामींकडे हेच मागणं करेन की तो जे काही करेल त्याच्यासाठी स्वामींनी त्याला यश द्यावं, कारण प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे केलेली देवापर्यंत पोहोचते. आणि मलासुद्धा नेहमी तेच वाटतं की काम कुठलं याची लाज कधी बाळगली नाही पाहिजे, आणि पडेल ते काम आणि कामाला देव मानलं
की मग काम करण्याची मजा वेगळी असते. आणि ते सोहम करतो आहे याचा मला जास्त आनंद आहे की काम कुठलं आहे त्याला कुठल्याच कामाची लाज वाटत नाही आणि कुणाच बरोबर तो कधीही भेदभाव करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या सेटवर गेल्यानंतर सोहमकडे बघितल्यानंतर त्या सगळीकडे एक आदरतिथ्य दिसतं हे ते जपतो आहे यातच खूप आनंद आहे आणि तो आनंद फार महत्त्वाचा आहे. रिॲक्शन्सही बघतोय तो जे काय म्हणतोय त्याला अरे वा म्हणजे हेही विचार होऊ शकतो असाही. तर म्हणजे आई वडिलांकडे बघतो त्यांनी इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम केलं आहे त्यांच्याकडनं एक क्वालिटी तुला घ्यायची असेल तर ती कोणती असेल सोहम आज काय सांगायला आवडेल? नाही खूप खरं तर खूप क्वालिटीज आहेत ते खूप मुळात खूप प्रोफेशनल आहेत म्हणजे म्हणून त्यांना जास्त लक्षात येतं कारण खूप खूप फाईन लाईन आहे जेव्हा एक प्रोड्युसर ॲक्टर होतो आणि जेव्हा एक ॲक्टर प्रोड्युसर होतो कारण त्यांनी बघितलेलं असतं वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसमध्ये काम केल्यानंतर चांगले एक्सपिरियन्सेस वाईट एक्सपिरियन्सेस हे डोक्यात ठेवून की आपल्याला हे एक्सपिरियन्सेस जर आले असतील ते आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये कोणाला नाही आले पाहिजेत. जे चांगले आहेत ते आपण कॅरी फॉरवर्ड केलंच पाहिजे म्हणून हे मला ऐकण्यात बघण्यात खूप आलं असल्यामुळे खरं तर एक मॉरल सिस्टम आहे व्हॅल्यूज सिस्टम आहे आपल्याकडे परफॉर्मन्स रिलेटेड नसता एक वेळ नाही आहे बट एथिक्सवर खूप लक्ष दिलं गेलेलं आहे जेच खूप महत्त्वाचं आहे आजच्या जगात असं मला वाटतं. मग बाकी प्रेक्षकांना तीच पॉझिटिव्हिटी वर्क होते त्याच्यावरनंच छान कामं होतात. सो ते आहे. त्या व्यतिरिक्त की तुम्ही जेव्हा सेटवर येता तेव्हा तुम्ही ॲज अन आर्टिस्ट वॉज ॲज अ एनिथिंग तुम्ही खूप पॉझिटिव्ह असणं महत्त्वाचं आहे. ह्यांना कधीही तुम्ही बघता तेव्हा ह्यांना असं छान म्हणजे ऑफकोर्स त्याच्यात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात. बांदेकर फॅमिलीची गोष्ट सुरू होते खाण्यापासून. तुम्ही खाल्लत का? खाल्लं असेल तर आपण पुढचं काम सुरू करूया. म्हणजे ऑफिसमध्येही बऱ्याचदा आपण भेटलो आणि तेव्हासुद्धा खाल्ल्याशिवाय खा पहिले आणि मग पुढचं काम बघूया आपण, है ना? तर ती एक गोष्ट आहे. पण आता काही वर्षातच म्हणजे सुनबाई येतील घरात आणि ह्या मालिकेतही जसं रेशमाचं वाक्य आहे की आम्ही तुला सामावून घेऊ तुला बदलायची गरज नाही आहे, तुमचंही सेम थिंकिंग आहे का तुमच्या भावी सुने? अगदी अगदी सेम थिंकिंगच आहे की सोहम जिच्याबरोबर सुखी राहील ती आमच्या घरात येईल आणि देव आहे तो चांगलीच चांगलीच गोष्ट घडवेल त्याच्या आयुष्यात. तुम्ही एकदम कूल सासू असाल ना, एकदम कूल चिल. नाही ती कूल सासू तिच्यासाठी असेल 100%. हे दोघेही माझी 3:1 जी टीम होणार आहे असं मला आताच दिसतंय कारण आधीपासूनच राधा राज्य आजोबांकडनं पण मी बघत आलो आहे की जी काही असेल ती साईड आईची घेतली गेलेली आहे. मग बाबाचं जे काही असेल पण आईची साईड घेतलेली असल्यामुळे मला आता दिसतं आहे की इव्हेंच्युअली ते इक्वेशन 3:1 होऊ शकतं. म्हणून ती कूल सासू त्यासाठी 100% असणार आहे. नंतर माझ्यावर ते कसं येणार आहे ते बघायचं. पण मला खूप आवडलं आहे की तू मला अशी कूल सासू म्हणाली आहेस कारण अदरवाईज हाफ ऑफ द पीपल सेड की तुम्ही एकदम कडक असाल ना, तुम्ही स्ट्रिक्ट असाल. आणि मला असं होतं की का लोक नाही मला ओळखू शकत आहेत. आपल्याला दिसतं ना तसं आतलं माणूस जरा वेगळं असतं. आणि आता ही एकत्र कुटुंब पद्धती आहे, घरात सोहम हेल्प करतो का म्हणजे जेवणामध्ये की आई मी थोडं हे करतो किंवा जेवण बनवायला बेसिकली त्याला हो जेवण बनवायला त्याला येतं छान. कुकिंगही छान करू शकतो तो, ते काय काय व्हिडिओज आणि बघून तो पण त्याला इंटरेस्ट आहे. माझा प्लस पॉईंट असा आहे ना की हे दोघंही जणं आहेत ना ते हेल्पिंग नेचरचे आहेत इन एव्हरी सेन्स. त्यामुळे घरात जरी माझ्या एखादी मेड नाही आली तरी आई के आदेश देईल की तू स्ट्रेस नको घेऊस. माझी लगेच ना अशी एकदम मी हायपर होते आणि हेल्पलेस होते आणि चिडच आई आजची पाच स्ट्रेस घेऊ नको सगळं होईल मी काय करू ह्याच्यासाठी ते तू मला सांग. ह्याच नोटवरती दोघंही जण असतात. सो दॅट वे आय एम ब्लेस्ड. गोष्ट सुरू होते तर मला असं वाटतं मालिकेतही पटकन रिफ्लेक्ट होईल. आणि थँक्यू सो मच, तुम्ही अशा मालिका आमच्या भेटीला आणताय त्यासाठी थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. आणि तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट याही मालिकेसाठी. रिअली नीड आहे. थँक्यू.